शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर, त्वरा करा। ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 से यात्रेमध्ये तुमचं स्वागत। पाहत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये। नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील 45 नवजात मुली गोडुलींचे स्वागत सन्मान झबलं टोपडं देऊन, तर त्यांच्या मातांचा सन्मान पौष्टिक खारे खोबऱ्याचे पॅकेट तसेच सन्मानपत्र देऊन करण्यात आला। रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गोडुली आली घरा तोच दिवाळी दसरा या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटलमधील 45 नवजात लेकींचा व आईंचा अत्यंत भावस्पर्शी सन्मान करण्यात आला। भरोसा सेलच्या माध्यमातून केडगाव येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील मुलींना गुड टच बॅड टच बद्दल समुपदेशन करण्यात आले। अल्पवयीन मुलींवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन जागृती होण्याच्या उद्देशाने भरोसा सेल अंतर्गत निर्भया पथकाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला। नगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलीस तपासावर राजकीय शक्तीचा दबाव असल्याने तपास धीम्या गतीने सुरू आहे। पोलिसांनी आतापर्यंत आरोपी असलेले बँकेचे संचालक कर्जदार अशांच्या 48 मालमत्ता जप्त केल्या आहेत, मात्र त्यांची जप्ती व लिलाव प्रक्रियेसाठी त्या अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या गेल्या नाहीत। परिणामी ठेवीदारांचे पैसे मिळण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप अर्बन बँक बचाव कृती समितीने केला आहे। नगरमधून जाणाऱ्या बहुतांश महामार्गावर वाहनांच्या गतीला मर्यादा असावी म्हणून करण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर्समध्ये चक्क खेळ टाकण्याचा प्रकार घडू लागला आहे। यामुळे दुचाकी चारचाकी वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे, तर दुसरीकडे शहराअंतर्गत बालिकाश्रम रस्त्यावरील रबरी स्ट्रिप उकडून त्यांना ठोकलेले खिळे उघडे पडले आहेत, यामुळे वाहने पंक्चर होऊ लागले आहेत। महामार्गाची देखभाल करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग व शहराअंतर्गत रस्त्यांची देखभाल करणारी महानगरपालिका यांचे रस्ते स्वच्छतेबाबतचे क्षम्य दुर्लक्ष वाहन चालकांना मात्र नाहक त्रास होऊन जात आहे। केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून 1,70,00,000 रुपयांचे कर्ज काढले होते, ते कर्ज परत न भरता त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। सविता भानुदास कोतकर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे। त्यांनी काल मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून 6 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल, पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। सेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 00 17। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।